आम्हाला निर्णय चुकीचा वाटतो त्यामुळे आम्ही तो नाकारतो असे विधिमंडळाला अजिबात म्हणता येत नाही। न्यायालयाचा निर्णय विधिमंडळ थेट रद्द करू शकत नाही, मात्र निर्णयातील उणीवा दूर करण्यासाठी नवीन नियम विधिमंडळ बनवू शकते असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले। राजधानी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कार्यपालिका न्यायपालिका यांच्यातील सुप्त संघर्षावर परखड भाष्य केले। अलीकडेच दिल्ली सरकार संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महाराष्ट्रात आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांनी चालवलेली चालढकल यावरून सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केलेल्या या भाष्याला महत्व प्राप्त झाले आहे। विधिमंडळाला एखादा निर्णय चुकीचा वाटला म्हणून तो रद्द केला जाऊ शकत नाही, परंतु त्या निर्णयातील उणीवा दूर करण्यासाठी नवीन नियम मात्र विधिमंडळ बनवू शकते असे चंद्रचूड म्हणाले। सर्वोच्च न्यायालय हे देशातील लोकांचे न्यायालय आहे। अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय वर्षभरात फक्त 80 खटल्यावर निकाल देते। यावर्षी म्हणजे गेल्या 10 महिन्यात आम्ही 72,000 खटले निकाले काढले आहेत। जनता न्यायाधीशांना निवडून देत नाही, त्यामुळे आम्ही थेट जनतेला उत्तरदायी नाही, तर आम्ही घटनेशी बांधील आहोत। विधिमंडळातील प्रतिनिधी हे जनतेमधून निवडून आलेले असतात, त्यामुळे ते थेट जनतेलाच उत्तरदायी असतात। कोणताही निर्णय देताना आम्ही घटनात्मक नैतिकता पाळतो, सार्वजनिक नैतिकता नाही। एखादा निर्णय देताना समाजाकडून त्यावर काय प्रतिक्रिया येईल याचा न्यायालय विचार करत नाही। कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यात हाच मूलभूत फरक आहे असे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड म्हणाले।